Good morning, student. Class 6 subject English 1.5. Nujjo project, Nujjo cha prakalpa. A species to be settled in the front of the Akshay house. What is this strange light? What do I see? The Akshay. Hello, I am in Nujjo Pram, the planet of Mars. What do you mean? Really? I am here on my project. Study human body part of the need help. Hello, I am Akshay. I cannot believe my eyes. Are you really? Oh, you too have project. I help you. I have mini chart, model, book and a tablet. This model show human body part. आपण मागच्या पेजला बघितलं होतं ह्युमन बॉडी मानवाच्या शरीराचे कोणते पार्ट आहेत याचा आपण पहिल्या पिरियडमध्ये झालेलं होतं. आता सेकंड बघू आपण बघा इथं काय दिलं कन्वर्शन इन द अक्षय अँड नुज्जो. नाव लुक ॲट द माय दिस माय एल्बो जॉईंट. आय कॅन मूव द लाईक दिस माय शोल्डर अँड जॉईंट टू turn into 306 and what now this way. Now can you tell me about other living things on earth? Nothing simple. बघा या ठिकाणी चित्र लिहिलेलं आहे elephant, cow, lion and bird. हे याला body part त्यांना शिकायचं आहे, त्याच्यावर त्याला project बनवायचं आहे. काय करायचं आहे? project elephant टक्स दाखल्या ठिकाणी टक्स ट्रंक लेग टेल फिन आई टेल हे अशा प्रकारे बॉडी पार्ट जो त्याला पूर्णपणे बनवायचे. दुसरा आहे काऊ हॉर्न जॉ हूप हूज. थर्ड लेग बघा एलिमेंट म्हणजे टच ट्रंक लेग टेल. काऊ मध्ये जॉ हूप या अँड टेल. थर्ड आहे लॉयन विस्कर्स मिसी पॉ पंजा मेन मान. हे जे पार्टी पार्ट पुन्हा अदर तुम्हाला जास्त लिहायचे आहे. बर्ड बघा दिलेले आहे ठिकाणी बर्ड बीक दिलेले आहे, विंग दिलेला आहे, फिदर दिलेला आहे, क्लॅब दिलेला आहे, टेल पण दिलेली आहे. अशा प्रकारच्या बॉडी पार्टवर पूर्ण काय करायचं प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर पुढे काय म्हणतो बघा तो त्यांना सांगत आहे आय नो वॉट दिस आर देर आर अँटिना. तो काय म्हणतो मला माहित आहे काय आहे अँटिना आहे. ओ माय बजर नो यू आर राईट इट इज द स्नेल. ते काय आहे गोगलगाय. त्या चित्रामध्ये सांगत आहे पुस्तकीमधून ओ माय बजर रिंग माझी बजर वाजलेली आहे. माय टाईम माय वेळ संपलेला आहे. ऑन अर्थ इज ऑफ आय मस्ट गो. आता मला पृथ्वीहून गेलं पाहिजे. ध्यान फ्रेंड बॉय लेट मी अगेन. आपण पुन्हा भेटू. बघा चित्रात दिलेलं आहे हे दोन मित्र आहे. हा कोण आहे नुज्जो आहे ना कोण आहे अक्षय आहे. आपा नुज्जो चाललेला आहे आपल्या मंगळग्रहावरती कारण त्याला मानवी बॉडी किंवा ह्युमन बॉडीचे त्यांना अभ्यास करायचे होते. त्याला जेव्हा प्रोजेक्ट म्हणायचे होते त्यासाठी त्याला बरेच काय मेनी चार्ट मॉडल बुक्स टॅबलेट वगैरे ची मदत कुठे केली अक्षयने केलेली आहे. रे बॉडी पार्ट तुम्हाला तुझ्या कॉपीमध्ये काढायचा आहे. हे दिलेले बॉडी पार्ट तुम्हाला लिहायचे आहे. तुम्हाला सुद्धा काय करायचं याच्यावर प्रोजेक्ट बनवायचं आहे. नंतर ॲनिमल दिलेले आहेत याच्यावर सुद्धा तुम्हाला बॉडी पार्ट दिलेले आहेत. याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे प्रोजेक्ट बनवायचं आहे. हे चित्र तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये काढायचे आहे परिपूर्ण लक्षामध्ये. हे पूर्ण चित्र काढून याचे पार्ट लिहायचे आहे. या ठिकाणी नुज्जोला आपला अक्षय काय काय सांगत आहे ते सुद्धा इथं कन्वर्सेशन दिलेलं आहे. त्याआधी आपण इथे काय चुकीची दिलेली आहे या ठिकाणी एलिफंटा याचा काय आहे अठरा काय म्हणतात ते दिले चुकीचं आहे. हॉट लेग आहे हिंड लेग चुकीचं आहे म्हणजे याचं काय तुम्हाला दुरुस्त सुद्धा करायचं आहे. अशा प्रकारे हेअर आउट सब फिंगर प्रॉब्लम नुज्जो प्रोजेक्ट बट शॅडली या मेड दिस मिस्टेक ट्राइंग द लेबलिंग जेम. हे चुकीचे नाव दिलेले आहे याला दुरुस्त करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही दुरुस्त करून चित्रातून त्याचे नाव लिहायचं आहे. उद्याला बघायचे आपल्याला ट्री. उद्या काय बघायचे आपल्याला नुज्जो रिव्हिजिंग द प्रोजेक्ट नो और बॉडी पार्ट इजिंग द क्वेश्चन ए अँड बी क्वेश्चन अँड आन्सर द मेथड रीड द फॉलोइंग क्वेश्चन बर क्वेश्चन आन्सर द सेम. इथे काय प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नाचे आपण उद्या उत्तर बघायचे आहे. नंतर ट्री पॉट बघायचे आपल्याला प्लॅन पॉट कोणते आहेत ते बघायचे आहे. अशा प्रकारे आपण उद्या क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत.